बातमी आहे राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्यात. नार्वेकरांना निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याची सूत्रांनी माहिती दिली असून शिवबाठाच्या अरविंद सावंतांविरोधात दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांची लढत होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये नार्वेकरांनी काय म्हटलं होतं पाहूयात. मला खरं तर जी जबाबदारी पक्ष देईल ती पार पाडायची इच्छा आहे. त्यामुळे पक्षाला जर वाटत असेल की मी राज्यात काम करावं, राज्य विधिमंडळात काम करावं, तर मी तिथे काम करायला तयार आहे. पक्षाला जर वाटत असेल की मी केंद्रात जाऊन संसदेत काम करावं, तर मी तिथेही काम करायला तयार आहे. आणि पक्षाला जर वाटत असेल की मी संघटनात्मक काम करावं, तर संघटनात्मक काम करण्याची पण माझी तयारी आहे. त्यामुळे मला वाटतं पक्षाने मला बरंच काही दिलं आहे, त्यामुळे मी पक्षाकडे अजून काय मागू इच्छित नाही. जो निर्णय पक्ष घेईल तो माझ्यासाठी अंतिम असेल.